पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे तुम्ही नक्की करून घ्या उन्हाळा संपत आलाय तुमची उन्हाळ्याची कामे झालीत का मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्नेहा आणि बरंच कायमध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूयात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साड्या थोडंसं सा वाऱ्याला टाकून घ्या म्हणजेच काय तर सावलीमध्ये वाळून घ्या डिरेक्टली उन्हामध्ये वाळवला तर त्याचा रंग उडतो परंतु उन्हाळ्यामध्ये सावलीमध्येच त्यांना थोडंसं सा वाळून घेतलं तर साड्या एकदम व्यवस्थित राहतात त्याला दमट वास येत नाही आणि कपाटामध्ये राहून राहून त्या खराबदेखील होत नाहीत जर तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीवरती कचरा झाला असेल प्लास्टिकचे काही बॉटल्स असतील प्लास्टिकच्या काही वस्तू असतात किंवा इतरही काही अडगळीत पडलेलं सामान असेल तर ते टाकून द्या अशा जमा झालेल्या कचऱ्यामध्ये किंवा अडगळीतल्या सामानामध्ये पाणी साचतं पावसाचं आणि मग त्यामध्ये मच्छर होतात आणि बरेच आजार होण्याची सुरुवात होते तर आपल्याला सुरुवात क्लिनिंगपासून करायची आहे पावसाला सुरुवात होण्याआधी हे एक महत्त्वाचं काम आपण नक्की करायला हवं त्यानंतर नाही मोठे जे आपले गालीचे असतात जड अंथरूण असतं ब्लँकेट्स असो किंवा मग चादरी असो किंवा आपल्या घरातले कटन ते सगळं काही धुवून वाळून व्यवस्थितपणे ठेवून द्यायचं म्हणजे परत दसऱ्यात एक एक्स्ट्रा काम लागणार नाही त्याचबरोबर नवीन जर तुम्हाला काही रोपं लावायची असतील झाडं लावायची असतील तर ही एकदम योग्य वेळ असते कारण की पावसाच्या आधी जर झाडं लावली तर ती छान वाढतात त्याचबरोबर जाळ्या काढून घ्या घरातल्या संपूर्ण उन्हाळ्यामध्ये घराला जास्तीत जास्त जाळी होते कारण की कोरडं वातावरण असतं तर जाळ्या लवकरात लवकर काढून घ्या त्यानंतरनं नवीन पापड्या कोरड्या करून घ्या बऱ्याच जणांनी हे ऑलरेडी करून घेतले असतील तर जुने पापड कोरड्यासुद्धा एकदा वाळून घ्या त्यानं ते आणखीन जास्त दिवस टिकू शकतात त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घराची डीप क्लिनिंग करून घ्या म्हणजेच काय जर तुम्हाला काही क्लिनिंग करायची असेल धुणे पुसणे भिंती असतील त्याचे डाग किंवा काचेचे डाग अशा बऱ्याच गोष्टी फर्निचर्स क्लीन करून घ्यायचं तर हे सगळं तुम्ही उन्हाळ्यामध्ये करून घ्या ज्यानं करून काय होतं कोणत्याही वस्तू लवकर वाळतात आणि जास्त वेळ लागत नाही त्याला वाळायला जसं पावसाळ्यामध्ये एखादी वस्तू जर तुम्ही धुतली किंवा क्लीन करून घेतली तर त्याला वाळायला वेळ लागतो तर असं उन्हाळ्यात होत नाही म्हणून हे काम तुम्ही उन्हाळ्यामध्ये करून घेऊ शकता असे वेगवेगळे व्हिडिओ मी पोस्ट करत असते तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा